राज्यात कोरोनाने पुन्हा हातपाय पसरले असून सरकारमधील अनेक मंत्रीही कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत यातच आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील गेले चार दिवस रुग्णालयात कोरोनाविरुद्ध उपचार घेत आहेत त्यामुळे टोपे यांनी रुग्णालयातूनच राज्यातील जनतेला उद्देशून पत्र लिहिले असून कळकळीचे आव्हानही केले आहे मुंबई पुण्यासह इतर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत आहे त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा लॉकडाऊनचा इशारा दिला आहे मात्र जर लॉकडाऊन टाळायचं असेल तर राज्यातील जनतेने सहकार्य अत्यंत आवश्यक असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे ते पत्रातून म्हणतात की अद्यापही कोरोना गेला नाही आहे तो पुन्हा डोकेवर काढत आहे तेव्हा पुन्हा एकदा सामूहिक लढाई लढावी लड़ा लागणार आहे मी सध्या रुग्णालयात कोरोनाविरुद्ध लढत आहोत गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणू माझा पाठलाग करत होता मी राज्यातील अनेक भागात गेलो कोरोना हॉटस्पॉटला भेट दिल्या मात्र कोरोनाला माझ्या जवळ येणे जमले नाही पण अखेर त्याने मला गाठलेस मात्र आपल्या सद्भावना प्रेम यामुळे त्याला हरवून पुन्हा एकदा कोरोनाविरुद्धच्या सामूहिक लढ्यात सहभागी होणार आहे असेही पत्रात त्यांनी नमूद केले आहे नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ